पोलिस विभागाच्या एसटी महामंडळाला काही सूचना केलेल्या आहेत संवेदनशील भागातील वाहतूक बंद करण्याच्या पोलिसांनी एसटी महामंडळाला सूचना केल्या आहेत खबरदारीचा उपाय म्हणून गाड्यांना काही जाळ्या लावण्याच्या सूचना सुद्धा पोलिसांनी केलेल्या आहेत सध्या मराठा आंदोलनामुळे राज्यातल्या काही भागामध्ये संवेदनशील वातावरण निर्माण झालंय आणि त्यामुळे त्या भागात वाहतूक बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी एसटी महामंडळाला केलेल्या आहेत निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील निलेश पोलिसांनी नेमक्या काय सूचना केल्यात एसटी वाहतुकीवर या सगळ्याचा कसा परिणाम होतोय प्रज्ञा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि त्यानंतर ठिकठिकाणी थीक मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं खास करून मराठवाड्यामध्ये सध्या संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या बाबतीतच महाराष्ट्र पोलिसांना एस टी महामंडळाला काही सूचना केल्यात आणि त्यानुसार अनेक ठिकाणची जी वाहतूक आहे ती बंद ठेवण्याचा आता निर्णय एस टी महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेला आहे यामध्ये जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर परभणी बीड धाराशिव जालना नांदेड व लातूर या विभागातली जी वाहतूक आहे ती आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे यासोबतच छत्रपती संभाजीनगर सोलापूर विभागातली वाहतूक अगदी अंशतः सुरू आहे या ठिकाणी देखील ज्या लांबच्या पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या देखील आता रद्द करण्याचा निर्णय एस टी महामंडळाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की राज्य भरातच याचं लोन पसरताना पाहायला मिळते त्यामुळं एस टी महामंडळाच्या वतीनं एस टी कर्मचाऱ्यांना एस टीला एसटी जाळ्या लावण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत कुठल्याही प्रकारची दगडफेक झाली तर त्याच ठिकाणी वाहतूक बंद करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत यासोबतच स्थानिक जे जिल्हा अधिकारी आहेत त्यांच्या वतीनं एस टी महामंडळाशी सध्या संपर्क सुरू आहे आणि कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे निर्णय घेतला जावा या संदर्भातले अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासन जिल्हा अधिकारी आणि एस टी महामंडळ असे तिघ एकत्रितरित्या निर्णय घेत आहेत आणि ज्या ठिकाणी संवेदनशील वातावरण निर्माण होत आहे त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या जात आहेत निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट